पावसाळा सुरू झाला की आपल्या जिभेची टेस्ट बदलते. काहीतरी खमंग, तिखट, चमचमीत आणि कुरकुरीत खायला आवडते. तर मी आज बनवते पावसाळा स्पेशल मूग डाळ भजी. तर मूग डाळ भजी खूप छान, टेस्टी आणि पौष्टिक असतात खाण्यासाठी. तर मी खूप काही टिप्स सांगणार आहे जेणेकरून भजी मस्त कुरकुरीत बनतील. सोडा न वापरता ही भजी बनवणार आहे. तर खूप काही टिप्स सांगणार आहे, त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ माझा लास्टपर्यंत बघा. तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, सीमाज बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मुगाच्या डाळीचे भजी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते पाहूया. तर इथे मी मुगाची डाळ 2 तास भिजत घातलेली होती. तर आपल्याला 2 तास किंवा 1 तास ही मुगाची डाळ भिजत घातली तरी चालेल. तर डाळ मस्त भिजलेली आहे. तर डाळ आता आपण या पाण्यातून काढून घेऊया. तर पाणी पूर्ण काढून झालेलं आहे. तर आता बाजूला ठेवून देऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे वाटण करून घेणार आहोत आपण. तर थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण घातलेलं आहे. तर मुगाच्या डाळीच्या भजीमध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूणचा वापर करणार आहोत. तर आता आपण टेस्टनुसार जिरे आणि अख्खे धने घातलेले आहेत. तर आता हे जाडसर वाटून घेऊया. तर हे वाटण घातल्यामुळे भजी आपली खमंग आणि टेस्टी बनणार आहेत. तर मस्त अशी पेस्ट बनलेली आहे, बघू शकता. तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा वापर करू शकता. तर आता त्याच भांड्यामध्ये आपण ही डाळ बारीक करून घेऊया. तर डाळ बारीक करताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, बिना पाण्याची डाळ बारीक करून घ्यायची आहे. तर ही डाळ आपल्याला रवाळच वाटून घ्यायची आहे, एकदम स्मूथ वाटायची नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे रवाळ अशी डाळ वाटून घेतलेली आहे. तर आता एका डिशमध्ये काढून घेऊया. तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या, डाळ वाटताना पाणी घालायचं नाही आणि रवाळ अशी डाळ वाटून घ्यायची आहे. तर आता जी राहिलेली होती डाळ तीही मी इथे वाटून घेतलेली आहे, बारीक करून घेतलेली आहे. तर आता भजी कुरकुरीत आणि हलके होण्यासाठी, म्हणजे खुसखुशीत आतून होण्यासाठी काय करायचे, तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या. तर भजी हलके आणि खुसखुशीत आतून होण्यासाठी डाळ चांगली 4 ते 5 मिनिटे फेटून घ्यायची आहे हाताने, म्हणजे आपल्याला सोडा वापरण्याची गरज लागणार नाही. तर बिना सोड्याची आपण इथे भजी बनवणार आहोत. तर बघू शकता इथे आपलं बॅटर छान फेटून झालेलं आहे, जेणेकरून आपले भजी मस्त आतून खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत बनतील. तर बॅटर इथे पूर्ण फेटून झालेलं आहे. तर आता इथे आपण मसाले ॲड करणार आहोत. तर आता इथे मी 2 कांदे मोठे बारीक चिरून घेतलेली आहेत, ते इथे आपण घालणार आहोत. कांद्यामुळे भजी छान आतून खुसखुशीत, मऊ लुसलुशीत होतात. आता जी पेस्ट केलेली होती ती घालूया. तर टेस्टनुसार तुम्ही इथे तिखट कमी जास्त करू शकता. तर आता इथे चवीनुसार मीठ घालूया. तर इथे मी सोडा घातलेला नाही, बिना सोड्याची भजी बनवून दाखवणार आहे. तर थोडीशी अगदी हळद घालायची आहे, जास्त हळद घालू नका, नाहीतर भजी आपली एकदम काळपट कलरमध्ये होतील, कारण की डाळ आपली पिवळी पहिलीच आहे. तर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. तर पहिली पण आपण कोथिंबीर पेस्टमध्ये घातली होती. तर आता 1 चमचा इथे मी ओवा हातावरती चुरून घालते, ओव्यामुळे खूप छान टेस्ट लागते. तर आता इथे सर्व साहित्य घालून झालेलं आहे. आता हे मिक्स करून घेऊया. तर भजी बनवण्यासाठी हे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे बॅटरचं. तर अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर हवं आहे. तर मस्त असं मिक्स करून झालेलं आहे. तर हे सैलसर पीठ होतं मुगाची डाळ वाटल्यामुळे, पाणी घालण्याची गरज नाही, बिना पाण्याचं हे आपण वाटण करून घेतलेलं होतं. तर आता हे बॅटर आपण 5 मिनिटे बाजूला ठेवून देऊया झाकून, म्हणजे छान आपलं हे बॅटर फुलेल आणि भजी पण छान बनतील. तर बघू शकता 5 मिनिटानंतर आपलं हे बॅटर छान फुललेलं आहे, मस्त असं भिजलेलं आहे पीठ. तर हे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. तर भजी बनवण्यासाठी तयार आहे. तर इकडे तेल ही गरम छान झालेलं आहे. तर गरम तेलामध्ये आता आपण भजी सोडूया. तर भजी चांगली तळण्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तेल जास्त कडकडीत गरम पाहिजे, नाहीतर जर गरम नसेल तेल तर भजी आपले तेलात सोडल्यानंतर पसरतील आणि तेल जास्त खातील. म्हणून ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या.
तेल गरम कडकडीत पाहिजे जेव्हा आपण भजी सोडतील तेव्हा, मगच आपले भजी कुरकुरीत कमी तेलकट होतील। तर अशा प्रकारे इथे आपलं भजी सोडून तयार झालेले आहेत आणि सोनेरी रंगावरती आपण हे भजी तळून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटे लागतात, खूप काही वेळ लागत नाही। तुम्ही इथे बघू शकता बिना सोड्याचे भजी किती छान फुललेले आहेत, फुगलेले आहेत, कारण की आपण हाताने फेटल्यामुळे हे पीठ छान फुललेलं आहे बिना सोड्याचं। तर कलर पण छान आलेला आहे, मस्त असे कुरकुरीत बनलेले आहेत। तर सोनेरी रंगावरती आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत। तर मस्त असे कुरकुरीत टम्म फुगलेली भजी आपले तळून झालेली आहेत। आता काढून घेऊया आपण एका टिश्यू पेपरवरती। तर त्याच तेलामध्ये आपण आता इथे मिरच्या तळून घेऊया। तर मिरच्या तळून घेतलेल्या आहेत, आता वरतून आपण चवीनुसार मीठ घालूया। तर मिरच्या तळतेवेळी आपल्याला कट करून घालायचे आहे तेलामध्ये, नाहीतर त्या मिरच्या अंगावरती उडू शकतात, म्हणून आपल्याला कट करूनच तळायचे आहेत। तर इथे आपले मस्त अशी कुरकुरीत खमंग आणि आतून मऊसूत अशी भजी तयार झालेली आहेत। तर मुगाच्या डाळीचे भजी खाण्यासाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक असतात। तर एक तुम्हाला मी तोडून दाखवते, तर आतून कसे बनलेले आहेत तर बघू शकता। आतून एकदम लुसलुशीत मऊसूत खुसखुशीत असे बनलेले आहेत, वरून कुरकुरीत बनलेले आहेत। तर बिना सोड्याचे भजी किती मस्त झालेले आहेत। तुम्ही सोडा बिलकुल वापरू नका मुगाच्या डाळीच्या भाज्यामध्ये, कारण की मुगाची डाळ वाटून आणि फेटून भजी मस्त आणि कुरकुरीत बनतात। तर अशा प्रकारे इथे आपली पावसाळा स्पेशल मुगाच्या डाळीचे भजी तयार झालेले आहेत आणि मिरच्या तळलेल्या आहेत। तर मस्त असा पावसाळा स्पेशल मुगाच्या डाळीचा भज्याचा बेत मस्त झालेला आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ह्या टिप्स फॉलो करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर ज्या मी टिप्स तुम्हाला सांगितले आहेत भजी बनवताना, तर त्या तुम्ही नक्की ट्राय करा। म्हणजे भजी बनवताना तुम्हाला सोडा घालण्याची गरज नाही आणि मस्त असे कुरकुरीत मऊ लुसलुशीत अशी भजी बनतील। अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर जरूर करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।